पाटबंधारे योजना राबिण्या बाबत त्यांनी एक योजना त्यांनी राबवली आहे स्वतः आणि त्यामध्ये कमी खर्चामध्ये चांगलं एक मोठा प्रकल्प त्यांनी राबवलाय, तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्याच धर्तीवर या ठिकाणी नदीजोड प्रकल्पामध्ये जामशेत तालुका कळवण येथील सिंचन प्रकल्पाला देखील मान्यता देण्याचा निर्णय आपण घेतलाय. तसेच ओतूर येथे धरणाची दुरुस्ती करण्याचा देखील ते मागणी होती त्यांची, तिथल्या आदिवासी समाजासाठी ते उपयुक्त आहे, तो त्या धरणाची देखील ओतूरच्या दुरुस्ती करण्याचा निर्णय आपण घेतलाय. त्याचबरोबर इतरही खूप मुद्दे, काही मुद्दे होते आणि 14 मुद्दे होते. त्याचबरोबर एक कांद्याचा मुद्दा त्यांचा होता, कांद्यावर आपण 300 रुपये हे केलं होतं, पण कांद्यामध्ये झालेली जी काही घसरण आहे आणि ती लक्षात घेऊन त्यांनी त्याच्यामध्ये आणखी वाढ करावी अशा प्रकारचा आग्रह विनंती होती त्यांची, त्यामुळे आपण त्यामध्ये 300 वरून 350 रुपये असं एक शेवटी शेतकऱ्यांना बरोबर ना तो एक दिलास आपण देण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि 500 मधले 350 झाले, त्यामुळे गावित साहेबांच्या त्या आंदोलनामुळे बिचारे ते चालत चालत आले, त्यामुळे काय मान्य केलं ना, हे 350 रुपये आपण मान्य केलं. आणि त्यामुळे शेवटी कसं आहे, त्यांच्या आंदोलनामध्ये आपलं काही राजकीय काय नव्हतं, त्यांच्या आंदोलनामध्ये एक प्रामाणिकपणे ते आपल्या सगळ्यांनाच मान्य करावं लागेल. आणि शेतकरी हिताचा निर्णय त्यांनी शेतकऱ्यांसाठी त्यांच्या भल्यासाठी ते एवढे उन्हामध्ये एवढ्या कडक उन्हाळ्यामध्ये, त्यामुळे इतर काही त्यांच्या आंदोलनामध्ये बिलकुल दुसरं काही नव्हतं, एक प्रामाणिकपणा होता, शेतकऱ्यांचं हित होतं आणि त्यामुळे सरकारने देखील सकारात्मक भूमिका या ठिकाणी घेतली. त्याचबरोबर 14 जे इतर मुद्दे होते त्यावर देखील चर्चा झालेली आहे सकारात्मक आणि ते निर्णय देखील या ठिकाणी मी सभागृहाच्या पटलावर ठेवतोय आणि म्हणून या सर्व बैठकीतल्या मुद्द्यांवर सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. त्यांच्याकडून चर्चा झाली, सरकारकडून चर्चा झाली, सभागृहाची वेळ कामकाज संपेपर्यंत वाढवण्यात येत आहे आणि हे सगळी सकारात्मक चर्चा झाली आहे. आणि याबरोबर झालेले जे निर्णय आहेत आपले हे झालेले जे निर्णय आहेत अध्यक्ष महोदय, तातडीने त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देखील मी संबंधितांना दिलेले आहेत, त्यामुळे त्याचा अनुभव उद्यापासूनच त्यांना येईल. स्वतः जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसीलदार जे अधिकारी संबंधित फील्डवर जातील आणि त्यांना जो काही म्हणजे प्रत्यक्ष निर्णय घेतलेला जो आहे त्याची अंमलबजावणी होण्याचा अनुभव देखील त्या ठिकाणी येईल. तुम्हाला माहित आहे आपलं काम कसं आहे, आपलं डायरेक्ट बरोबर की नाही, आणि ते आपण केलेलं आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने हे सरकार जे आहे आपलं सर्वसामान्य लोकांचं आहे, शेतकऱ्यांचं आहे, कष्टकऱ्यांचं आहे. माझी मुंबई माझं घर किंग्स माय होम सॅन सोनापट्टी इथे सुरू आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारी घरे आजच बुक करा, आज नाही तर कधीच नाही. 41 लाखांपासून 67 लाखांपर्यंत सर्व करा सहित. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.